पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारामध्ये 1100 अधिक लोकांनी सहभाग घेतला. यावेळी 282 अर्ज दाखल झाले. या दरबारात सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठांनी आपल्या अडचणी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे मांडल्या. मागील जनता दरबारात 337 अर्ज सादर झाले होते. यातील सर्वांना संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीबाबत लेखी स्वरूपात अवगत केल्याची माहिती नामदार मुश्रीफ यांनी यावेळी दिली. नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी जनता दरबाराचं आयोजन करण्यात येत आहे, मात्र काही लोक समजूनही न समजल्यासारखं करतात, त्यामुळं नागरिकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतात. त्यामुळं लोकांना न्याय देण्यासाठी माझा प्रयत्न असेल असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आता ही जी आपण व्यवस्था जी केलेली आहे की छोट्या छोट्या कामासाठी लोकांना हेलपाटे घालायला लागू नये यासाठी आपण सातत्याने हा प्रयत्न करतोय. तरी सुद्धा काही लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, काही लोकांना समजून सुद्धा न समजण्यासारखं करतात. काही लोक शेवटी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे जे आयोजित पुन्हा तिथंच येतात, तरीसुद्धा त्यांना न्याय कसा मिळेल आणि त्यांचे जी योग्य कामं कशी होतील याकडे माझा लक्ष असतं. आजच्या जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी महसूल, पुनर्वसन आणि महापालिका या विभागांशी संबंधित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.